आपल्या देशामध्ये 2005 कायद्यानुसार स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे असे आहे, पण खरंच ग्रामीण भागात आजही स्त्री पुरुष समानता आहे का? तर हे कुठेच नाही. आजही धर्म आणि परंपरागत वागणुकीमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा तुच्छ लेखले जाते. त्याचंच एक उदाहरण आहे वीर गावातील मस्कोबाच्या मंदिरामध्ये आजही महिलांना गाभाऱ्यात जाण्यास प्रवेश नाही. मंदिरामध्ये भैरवनाथाच्या मूर्तीबरोबर जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे. समुदायातील लोकांना ती चालते, पण मंदिरामध्ये महिलांना आत येण्यास मनाई आहे असा तिथे बोर्ड लावण्यात आलेला आहे. मी स्वतः देखील जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्या मंदिरात गेले होते. मला वाटलं आज तरी मला मंदिरात सोडतील, पण त्यांनी जागतिक महिला दिनाच्या दिवशीही मला आतमध्ये जाऊ दिले नाही. या व्हिडिओमध्ये गावातील महिला इंटरव्ह्यू देण्यास नकार देतात, कारण त्यांना असं वाटतं ही परंपरा आली आहे आणि आम्ही जर मंदिरात गेलो तर समुदाय काय म्हणेल किंवा माझे काही वाईट होईल. मस्कोबा देवळाच्या मंदिराची जी ट्रस्ट आहे त्यांना वेळोवेळी राष्ट्रीय सेवा दल व गावातील महिलांनी सांगूनही आजही मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही. जीवनसृष्टीच्या नियमानुसार नवीन जीव निर्मिती करण्याचे काम फक्त महिलाच करू शकते. मला सारखा प्रश्न पडतो की जे आम्हाला मंदिरात जाण्यास नकार देतात त्यांनी पण एका मातेच्याच पोटी जन्म घेतला आहे आणि हेच माणसं आज त्या मातेशी भेदभावाची वागणूक करतात. आपल्या देशामध्ये स्त्रीला माता जननी मानली जाते, पण तीच माता मंदिरात गेली तर विटाळ होतो का? आज महिला सर्व क्षेत्रात पुरुषांबरोबर कामे करत आहेत. आपल्या संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वागण्याची स्वतःचा विचाराचा अधिकार आहे, पण हाच माझा अधिकार व माझ्या जिल्ह्यातील महिलांचा अधिकारापासून काही परंपरेनी व पुरुष सत्ताक लोकांनी आम्हाला वंचित ठेवले आहे. तेल पुजारी सांगत होते की ही आजची प्रथा नसून गेली 400 वर्षापासून ह्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये महिलांना जाऊ दिले जात नाही. पण ते पुजारी सांगत होते की जेव्हा दसरा असतो नवरात्राचा, तेव्हा 9 दिवस महिलांना गाभाऱ्यात येऊ दिले जाते देवाला हळद लावण्यासाठी. माझ्या जिल्ह्यातील व माझ्यावर होणारा अत्याचार रोखण्यासाठी तुम्ही माननीय कलेक्टर सौरभ राव यांना 020-26-11-49 या नंबरवर फोन करून आम्हा महिलांना मंदिरात प्रवेश देण्यास मदत करावी. 20-25 वर्षापासून पुणे जिल्ह्यातील महिला व मी स्वतः त्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून वंचित आहे. महिलांचा तिथे गेला तर देवाला विटाळ होईल म्हणून महिलांना आज प्रवेश दिला जात नाही, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. मी रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्यातून, पुणे जिल्ह्यातून, वीर गावातून, इंडिया अनहर्डसाठी.